सुप्रसिद्ध गायक संगीतकार बप्पी लहिरी यांचं आज 16 फेब्रुवारी 2022 निधन झालं. मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बप्पी लहिरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना सोमवारी 14 फेब्रुवारीला घरी सोडण्यात आलं. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टरला बोलवून तपासणी केली. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे झाला. देशातील मान्यवर राजकारणी आणि कलाकार यांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तर गायक डॉक्टर उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांची खास आठवण शेअर केली. पाहूया ही पोस्ट. बप्पीदा यांचं खरं नाव आलोकेश लहरी असं होतं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं. आजवर त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली, तर गाण्यांना संगीतही दिलंय. डिस्को संगीत, रॉक म्युझिक हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण त्यासोबतच त्यांनी अनेक रोमॅन्टिक गाणी आणि भावगीतं सुद्धा कंपोज केली. तम्मा तम्मा लोगे, याद आ रहा है, तूने मारी एंट्री अशी त्यांची अनेक गाणी सुपरहिट झाली. यासोबत त्यांनी मराठी भाषेत सुद्धा गाणं गायलं. 2018 साली प्रदर्शित झालेल्या लकी या सिनेमात त्यांनी कोपच्या हे गाणं गायलं. शोधू जरा कोपच्या, अरे शोधू जरा कोपच्या, तुझ्या हाताना लागे शॉक सा, अरे शोधू जरा कोपच्या, तुझ्या हाताना लागे शॉक सा. मराठी भाषेत गाणं गायला आवडल्याचं त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. पहिले तो माझ्या सर्वांना नमस्कार. एव्हरीबॉडी, आय एम सो हॅपी टुडे बिकॉज आई टोल्ड बिफोर ऑल्सो, आज 50 साल का जो 2019 शुरू हुआ उसमें जो महाराष्ट्र मराठी इंडस्ट्री में मैं गाना गाया ऑलरेडी, मेरा म्यूजिक में धकेला था आपने ही, लेकिन लाकी पिक्चर का जो गाना देखा आउटस्टैंडिंग एंड पिक्चर विल बी द सुपर डुपर हिट 100%. और मैं लाकी इसलिए बोल रहा हूँ, लाकी पिक्चर का नाम है मैं लाकी हूँ, बिकॉज महाराष्ट्र में मैं बप्पी लहिरी बना, उनका आशीर्वाद मिला, धरती का आशीर्वाद मिला, जय सिद्धिविनायक. और मैं बंगाल से आया था, लेकिन आज मेरा जिंदगी असुर हो गया. जो वाह क्या बात है, आज 2019 में ये गाना आ गया और मेरे हिसाब से गाना भी सबको बहुत पसंद. त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला बप्पीदांचं कोणतं गाणं आवडतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.